परभणीमध्ये जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये खेळाडूची पकड करताना पाय मोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. साई क्रीडा मंडळ विरुद्ध पाथर गव्हाण यांच्यामध्ये हा अंतिम सामना रंगला होता, यावेळी ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आलाय. चुकीच्या पद्धतीने पकड करणाऱ्या खेळाडूवर संघटनेकडून 5 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. राहुल घाणगे हा खेळाडू या चुकीच्या पकडीमुळे जखमी झाला आहे, तर त्याच्या पायाला आता प्लास्टर करण्यात आलाय. विशाल घनगाव असं बंदी घालण्यात आलेल्या खेळाडूचं नाव आहे. राहुल गणगे हा पाथर गव्हाणचा खेळाडू चढाईसाठी गेला असता खेडूडा संघातील विशाल गणगाव यांनी त्याला अवैधरित्या पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्याला खेळाच्या नियमात नसणारी कैची हा प्रकार मारण्याचा प्रयत्न केला आणि गंभीर दुखापत त्यामुळे त्याला झालेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करता या दृष्टीनं काल कार्यकारिणीची बैठक झाली परभणी जिल्हा कबड्डी असोसिएशनची आणि त्यामध्ये विशाल गणगाव या खेळाडूवर 5 वर्षाची बंदी टाकण्याचा निर्णय झालेला आहे. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी राजेश काटकर आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत परभणीमधून. राजेश, काय सांगाल, अतिशय धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल, नेमकं काय घडलं होतं या ठिकाणी? नक्कीच ही फार धक्कादायक घटना आहे आणि जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच असं घडलेलं आहे. गंगाखेड येथे दिनांक 24 रोजी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा होत्या. या गंगाखेड येथे पाथर गव्हाण विरुद्ध साई क्रीडा मंडळ खेडुळा यांच्यात ही अंतिम सामना कबड्डीचा रंगला होता. या सामन्यामध्ये राहुल हा पाथर गव्हाणचा खेळाडू हा चढाईसाठी गेला असता खेडुळा संघातील विशाल घनगाव या खेळाडूने राहुलला अवैधरित्या कबड्डीमध्ये बंदी असलेली कैची हा प्रकार त्याला तिथं केला आणि गंभीर पणे त्याला जखमी केलं. राहुल हा गंभीर जखमी झालेला आहे आणि मग नंतर जिल्हा कबड्डी असोसिएशनची बैठक झाली. या बैठकीमध्ये असं ठरलं की विशाल जो विशाल गणगाव आहे ह्याच्यावर 5 वर्ष कबड्डी खेळण्यासाठी किंवा कबड्डीच्या कोणत्याही ह्याच्यामध्ये भाग घेण्यासाठी बंदी घातलेली आहे आणि आता राहुलची प्रकृती ठीक आहे, तो घरीच आहे सध्या. निश्चितच राजेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.